नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे एनिथिंग फॉर फिशिंग. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे फिशिंगला आणि बघूया आपल्याला काय हुक होतं आहे. रोहित दादांनी आपल्याला एका जागी फिशिंगसाठी बोलवलं आहे, तिकडंच आपण आता जस्ट पोचलो आहे. तर चेक करून बघूया आपल्याला काय हुक होतं आहे आज. तर जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच. शूज घालून यायला पाहिजे होता, चप्पल मुळ खूप डिफिकल्ट चाललं. गोडच नाही. तर मित्रांनो, आज रोहित दादा आपल्याला घेऊन आले आहेत एका स्पॉटवर त्यांच्या सिक्रेट फिशिंगला. तर आज आपण करणार आहे फ्लोट फिशिंग. मित्रांनो, मी आल्या एक रॉड घेऊन आलो होतो माझा डायवाचा, आणि आपला तुंगूस हे बघा मोराचा पंख फ्लोट म्हणून यूज करतो आहे, आणि मी आपला सगळ्यात इंडियन गळ छोटा जी हुक यूज करतो आहे. हे बघा आपला शिसा लावला आहे स्पायरल. आणि आल्या रोहित दादांनी ऑलरेडी पीठ मळून घेतलं, आपलं साधं गव्हाचं पीठ, आणि आपण थोडंसं पीठ पण टाकलं आहे चरायला. बघा इथं हालचाल दिसत असेल तुम्हाला, माशांची हालचाल चालू झाली. तर आता आपण कास्ट करून बघूया, स्टार्ट करूया आपली पहिली कास्ट आहे. रोहित दादा बारीक लावून पीठ बारीक. बघा मी मित्रांनो अशा प्रकारे पीठ लावून घेतलंय गळाला सगळीकडून. आता आपण कास्ट करूया. चांगलं लांब गेलं एकदम. हे बघा, हे बघा मित्रांनो, तुम्हाला फ्लोटवरून समजलं असेल इथला मासे ऑलरेडी चालू झाले बघा वाढायला. फोन फ्लोट स्टँड का नाही होते बघूया. हे बघा, हे बघा, बघितलं असेल तुम्ही, एकदम अनटस्ट लोकेशन आहे वाटतंय की टाकले टाकलेच खायला चालू केले मित्रांनो. काय खाऊन पण गेलेत का काय? अजून बघा कसं ढुसक्या मारतोय. गेला असेल रोहित खाऊन, इकडे बघायला वाटतंय. मग त्याला फ्लोट ऍडजस्ट करायला लागेल बहुतेक, आहे ना. अजून खातोय रे. मासे भरपूर कामा झाले तिथे. बघूया काढून. अरे हे खाऊन पण गेले. तर मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही पहिल्याच कास्टिंगमध्ये, बघा सगळं एकदम खाऊन गेले, तरी पीठ आपलं खूप कडक आहे. सेकंड कास्टला काय होतं. अरे बापरे, तर लगेच वाढायला लागले रे. रोहित खोल आहे का हे?
कोली कोली कोली. चाललं होतं ना घेऊन, पूर्ण गिळून दे त्याला. देऊ तेवढं ओढत नाही रे असं, फाईट म्हणजे अटॅक करण्यासारखं. असं रप करून ओढून घेऊन गेलं पाहिजे. कोणता मासा आहे आपल्याला कळेल ना, कोणता मासा आहे, कसा खातोय, चिलापी आहे, दुसरे काय आहे. लोकेशन तर एकदम हैदराबाद सारखं आहे, जसं रहू नाही का ओढतात. गेलं खाऊन. काय करूया, थोडी हाईट कमी करून बघूया का. हा हाईट कमी. टाकले टाकले लगेच खायला चालू करतं ते. लय भुके, लय उपाशी येत राव असे. नाही तर खायला जास्त मिळत नाही वाटत. गेलं पण काय खाऊन, बघतो का चेक करून. थोडं थोडंसं करतोय यार, चालू. काय माहिती अचानकच गप करून ओढून नेलं तर. खाऊन गेले. सोडते शपथ. काय वडलं होत रे आई शपथ. मित्रांनो एक नंबर वडलं होत, एक नंबर. कसलं घेऊन गेलो होतो पण आलंच नाही. आपलं अटॅक लई जोरात होता. भारी वडलं होतं, असं ओढलं पाहिजे रे. तर ना पडलं हो. काय जबरदस्त थांबलो होत रे यार. हट मासा हुक नाही झाला काय. भारी केलं होतं, भारी वाटलं होतं यार. बघ रोहित कसं केलं होतं ना. काय करतोय बाबा, खा लवकर. हा 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 नी 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 रे, बारीक गळ गिळला पाहिजे एकदम पटकन. हुशार मासे होता इथले रे. आला 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 अरे बाबा आला आला. मित्रांनो आला बघा.
जिलापी आली बारकी, हिला आपण बाजूला ठेवूया, आता नील वाटतं ओढून. चुकीच्या स्पॉटला पडलं काय? अरे लागली याला, घेऊन बसते घेऊन बसते घेऊन. ही मोठी आहे पण. ही मोठी आहे ना? मोठी आहे, थोडी मोठी. हिला पण रिलीज करूया. पण चांगले चिलप आहेत, तसं काही घाण नाही आहे. कलर बिलर बघू शकता चांगलं. इथं पाणी चांगलं, एकदम म्हणजे जंगल एरिया आहे. मित्रांनो रिलीजच करत होतो पण तिला लई घाई होती. सगळे असंच टाकायला लागले का? तिसरी काचे मित्रांनो, अरे कुठे लागले गळ, कुठे लागले बघ. बाहेरून लागले. जमा झाले होते तिथं, आपण पकडली राईट. काढू का? अरे डोक्यातून गळ बाहेर आला. जाऊ दे, काढ रोहित, तूच दे सोडून. एवढं लागलं डोक्याला तरी बघितलं किती स्ट्रॉंग आहे. घेऊन चालले आहे आहे. ओढल कधी पण आहे आहे. आली 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 आली. मित्रांनो ही चौथी चिलापी आपल्याला, चौथी का पाचवी आहे, हा निहास साईजच्या लागत आहेत. हिला रिलीज करूया आता. डायरेक्ट गायब, दिसत पण नाहीत. आता फ्लोट का थांबलाय सांग. एवढ्या वेळ खाली ना आपण इथं टाकत होतो ना, गवत होतं खाली. गवतामुळे ना फ्लोट स्टँड नव्हता होत. आता तो बरोबर 90 डिग्री थांबलाय. हे तर ह्याच्यामध्ये क्लिअरली कळतंय मासा कुठं कुठं घेऊन चाललाय आपलं बेट. तरी म्हटलं दोन स्पायरल लावून पण का असतं नाही का? का फ्लोट आपलं स्टँड नव्हतं होत, खाली गवत आहे. तर घेऊन जाणार येतो आता. घेऊन लवकर असं खातोय बघितलं ना. जाणारे 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 जाणारे.
दिला वाटतं खाऊन. गेलं काय? नाही नाही हाय 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 हाय. अरे गिळून तर बसलं नसेल ना तिच्याला ती. द्या बरं स्ट्राईक. नाही आई, चौथी का पाचवी चिलापी सापडली मित्रांनो आपल्याला. हिला रिलीज करूया लगेच गायब. परफेक्ट बघ यार किती चिलप आहे तिथं. हे बघ कसं डान्स करायला लागले आता परत. अरे 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 हे बघ घेऊन चालली ना. हे बघ कसं मस्त गिळलं वाटतं बघू. बघा बरं. हा 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 हा. अरे आहे 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 आहे. अयू शप काय रे मोठं आहे का काय. चांगलं फाईट देते रे. चांगलं फाईट देते बघ ना. जबरदस्त परत एकदा. अरे उई शपथ परत. अरे तिथं कसले ते अरे उपाशी माशे. ते आपण काढतोय रिलीज करतो आता सहावा सातवा आहे. तेवढ्याच गांडोळावर परत तेच साईजची मित्रांनो. तर जवळजवळ तेवढ्याच गांडोळावर ही तिसरी चिलापी लागली आहे. भरपूर मासे पण आपल्याला मोठी साईज नाही लागली अजून. लागेल लागेल. मोठी पण लागेल. लागेल ना मोठी. ह्या साईजचे म्हटल्यावर मोठे पण असणार. अरे लागली लागली लागली. खूप येत रे मासे इथं. टाकलं की लागतंय टाकलं तरी. आपण फोन मधले आपले व्हिडिओ पूर्ण आले नाहीत मित्रांनो. उन्हामध्ये फोन राहिला होता चुकून वरती. सगळे व्हिडिओ ब्लॅक आलेत म्हणून कॅमेरा काढला आता.
एकदम टाइट झाला आहे, त्याला अटॅक करायची पण गरज नाही. जर तो पळाला ना मासा घेऊन, ऑटोमॅटिकली त्याला हुक होणार आहे तो. बघितलं, गिळून बसलंय रे, गिळून बसतोय म्हणून. एवढं शेवटचं राहिलेलं मित्र, एक छोटा गांडूळ होता, ते एका छोट्या गांडुळावर ही 6वी 7वी चिलपी आहे. काही नाही, मी ते उरलेलं आहे तसंच टाकतोय आणि त्याला पण मासे होकवत आहेत. रिलीज करूया. तेवढंसं गांडूळ राहिलं, एवढ्या एवढ्यावरती पण मासे लागतात मित्रांनो. तुम्हाला दाखवतो, गिळून बसले वाटत नाही, हातही बघितलं तेवढ्या मित्रांनो. मासे तर भरपूर आहेत पण आपण आपला व्हिडिओ तर झाला आहे, आता ह्यांना जे पीठ आणलेलं आहे ते फीड करून जाऊया. असं एवढं पीठ उरलं आहे अजून.